आज आपण मुखाडा तालुक्यातील अति दुर्गम गावामध्ये डोंगरवाडी जे की खुडाळ्यापासून एक 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्या मुखाडा तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई त्याच्यापैकी हे एक गाव आहे जवळजवळ या गावामध्ये 70 कुटुंब आहेत आणि 70 कुटुंबांना सर्व पाणी आणण्यासाठी जवळजवळ 3-4 किलोमीटर पायपीट करावी लागते आणि शेवटच्या फेब्रुवारी मंथमध्ये एकदा फेब्रुवारी संपला की मार्चपासून पूर्ण पाणी टंचाई सुरू होते म्हणजे जवळ गावाच्या आजूबाजूला असणारं पाणी हे त्यांना आणायला खूप दूर जावं लागतं तर या परिस्थितीला फेस करून आज आमच्याकडे माऊली ग्रुप आणि रोटरी क्लब डोंबिवली आणि तसेच युनोवाईज अपारी इन्स्ट सोल्युशनचे काही ग्रुपचे मेंबर या गावाचा सर्वे करून गेले आणि त्या सर्वेमधनं त्यांना लक्षात आलं की आज आपण या गावपाड्यामध्ये एवढं भीषण पाणी टंचाई आहे यांना काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून त्यांनी वॉटर व्हील जवळजवळ 75 कुटुंबियांना द्यायचं ठरवलं आणि त्या वॉटर व्हीलच्या माध्यमातून आज या 75 कुटुंबियांना डोक्यावरचं जे पाणी आणण्याची जी वेळ येते आज त्यांना त्या ढकल गाड्याच्या माध्यमातून ते पाणी आणता येतं अतिशय चांगलं खूप सुंदर असं काम आणि एका आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी जनतेची अडचण दूर करण्यासाठी आज हा संपूर्ण ग्रुप आपल्या इथे आला अतिशय खूप चांगला निर्णय त्यांनी घेतला आणि गरीब लोकांना गरीब कुटुंबियांना हे मदत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलंय आज इथे हे वाटप करत असताना प्रत्यक्ष परिस्थिती बघितली प्रत्येक महिला वर्गामध्ये आनंदाचा क्षण होता कारण असं कुणी येऊन आणि काहीतरी मदत करून जाईल हे त्यांना वाटत देखील नव्हतं परंतु आज त्यांच्यामध्ये हा आनंदाचा क्षण जसं काही दसरा आणि दिवाळीचा असा एक त्यांना तो क्षण बघण्यासारखा मला मिळाला आणि खूप आनंद देखील वाटला कारण असं हे जे देण्याचं काम कोणी दाते देत नाही कोणी कोणाला मदत देखील करत नसतं अशा परिस्थितीमध्ये आज या तिन्ही ग्रुपच्या लोकांनी स्वतःच्या खर्चाने किंवा त्यांच्या सहकार्या मित्रांच्या माध्यमातून आज त्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून या गावाला मदत देण्याचं काम केलं खूप चांगलं काम केलेलं आहे आम्ही नक्कीच या गावाच्या वतीने आणि या जिल्हा परिषद गटाच्या वतीने मी त्यांना त्यांचा ऋणी राहील आणि त्यांनी खास करून आमच्या शब्दाला मान ठेवून या गावपाड्यातील गरीब कुटुंबियांना मदत करण्याचा जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप मनापासून आभार मानतो एवढंच मी या ठिकाणी म्हणेन धन्यवाद ठीक राहील ना असं